विराम नंतर पॉलिटिकल एक्सप्रेस के मत्तोम्मे स्वागत। भारी बहुमत सरकार रचने सिद्दरामय्य सरकार के भरोसे दुड चाले आगे निर्धारव तक दुड जवाबारू सह सरकार मेले या पदे पदे जून एलू काद नोड़ अंत गमनस्ता कांग्रेस नायक सह हेल्ता घोषणे आगबू जारी अंत जून आग साध्य बहुत कड़मे अन्सते जन कायता जून आगबिड़ता जन सह तुम्हें प्रोसीजर आगे तुम्हारा समय हिड़ते इन साकु सूदि पॉलिटिकल एक्सप्रेस नोड़ो बनी ಇದು ನನ್ನ ಕೊನೆ ಚುನಾವಣೆ ಮುಂದೆ ಚುನಾವಣಾ ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಪಡೆಯುವುದಾಗಿ ಮಾಜಿ ಸಚಿವ ಬಿಸಿ ಪಾಟೀಲ್ ಹೇಳಿದರು ಆದರೆ ಪಕ್ಷ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟರೆ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಗೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ ಹಿರೇಕರೂರು ಅಖಾಡದಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶಾಸಕ ಯುಬಿ ಬಣಕಾರ್ ವಿರುದ್ಧ ಸೋಲನುಭವಿಸಿರುವ ಬಿಸಿ ಪಾಟೀಲ್ ಸೋಲಿನ ಬಳಿಕವೂ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆಕ್ಟಿವ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಪಕ್ಷ ಹೇಳಿದರೆ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲೂ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಲು ಸಿದ್ಧ ಅಂದಿದ್ದಾರೆ ಈ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ನನ್ನ ಕೊನೆ ಚುನಾವಣೆ ಎಂದಿದೆ ಆದರೆ ಜನ ಬಿಡ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನ ಕೈ ಬಿಡಬೇಡಿ ಚುನಾವಣೆಗೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿ ಅಂತಿದ್ದಾರೆ ಹೀಗಾಗಿ ರಾಜಕೀಯ ನಿವೃತ್ತಿಯ ನಿರ್ಧಾರದಿಂದ ಹಿಂದಕ್ಕೆ ಸರಿದಿದ್ದೇನೆ ಲೋಕಸಭಾ ಟಿಕೆಟ್ ನೀಡಿದ್ರೂ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಲು ಸಿದ್ಧನಿದ್ದೇನೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ ಬಿಸಿ ಪಾಟೀಲ್ गृह सचिव डॉक्टर जी परमेश्वर टेंपल रन नूतन सचिव बढ़िक सावस्थान सत्या मनदेवर रामनगर मागड़ी तालूकिन हेब्बाळलु ग्राम मुळुकट्टम्म देवस्थान भेटी कळस होत्तु देवालय के आगमिसिद परमेश्वर दंपति विशेष पूजेयन्न सल्लिसिदरु इन्नु गृह सचिव जी परमेश्वर गे मागड़ी शासक एच सी बालकृष्ण कोणिगल्ल शासक रंगनाथ माजी सचिव एच एम रेवण्ण साथ नीडिदरु कांग्रेस सरकार बलिक सिद्दरामय्य कैबिनेट स्थान पड़े सचिव टेंपल रन नडेसिदारे इत नूतन सचिव जमीर अहमद तुमकूर सिद्दगंगा मठ के भेटी कोट्रु शिवकुमार श्री गद्दुगेय दर्शन पड़े विशेष पूजे सल्लिसिद जमीर अहमद सिद्दलिंग श्री आशीर्वाद पड़ेदारे वे माध्यम के प्रतिक्रियिसिद सचिव जमीर अहमद सिद्दगंगा मठ के नानु होसदागि बर्तिल्ल नानु 2006 रल्लि मंत्रियागिद्दे आग बंदु शिवकुमार श्री आशीर्वाद पड़ेदे 2018ರಲ್ಲೂ ಬಂದಿದ್ದೆ ಇವತ್ತು ಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದೀನಿ ಇವತ್ತು ಬಂದು ಸ್ವಾಮೀಜಿಗಳ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕ ಪರಿಷ್ಕರಣೆ ವಿಚಾರ ಮತ್ತೆ ಮುನ್ನೆಲೆಗೆ ಬಂದಿದೆ ಪಠ್ಯ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಸಂಬಂಧ ಮಾತನಾಡಿದ ಸಚಿವ ಡಾಕ್ಟರ್ ಎಚ್ ಸಿ ಮಹದೇವಪ್ಪ ಬಿಜೆಪಿ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವ ಎಡವಟ್ಟುಗಳನ್ನು ನಾವು ತಿದ್ದುತ್ತೇವೆ ಇತಿಹಾಸ ಪುರುಷರನ್ನೇ ಇವರು ಪಠ್ಯದಿಂದ ಕೈಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಂತ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ತಿದ್ದುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡುವುದಾಗಿ ಮಹದೇವಪ್ಪ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಚುನಾವಣೆಗೂ ಮುನ್ನ ಪಠ್ಯ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದೆವು ಈಗ ಅದನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಬಿಜೆಪಿಯವರು ಬರೆದಿದ್ದೇ ಇತಿಹಾಸ ಅಲ್ಲ ಸತ್ಯವನ್ನ ಪಠ್ಯದಲ್ಲಿ ಸೇರಿಸಬೇಕು ಸುಳ್ಳನ್ನ ಪಠ್ಯದಿಂದ कांग्रेस ग्यारंटी जारी विरुद्ध बीजेपी नायक केंड कार्ता कांग्रेस ग्यारंटी बग्गे मातनाडिदा केंद्र सचिव भगवंत खूबा ऐदु ग्यारंटी कारण कांग्रेस अधिकार बंदिदे कांग्रेस सरकार जनरिगे कोट्ट ऐदु ग्यारंटियन्न ईडेरिसबेकु अंत आग्रहिसिदारे मन यजमानिगे 2000 रूपाय कोडुवंत विचार के भगवंत खूबा प्रतिक्रियिसिद्दु कांग्रेस मने ओडियुव केलस माड्ता इदे अत्ते सोसेयन्न बेरे बेरे माड्ता इदे अंत आरोपिसिदारे ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿ ತಡರಾತ್ರಿ ಸುರಿದ ಭಾರಿ ಮಳೆಗೆ ಜನಜೀವನ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತವಾಗಿದೆ ಹೊನ್ನಾಳಿಯ ನ್ಯಾಮತಿ ತಾಲೂಕಿನ ಕುರುವ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭಾರಿ ಗಾಳಿ ಮಳೆಗೆ ಬೃಹತ್ ಮರ ಬುಡಮೇಲಾಗಿದೆ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬ ಮುರಿದು ಬಿದ್ದಿದ್ದು ಕೆಲಕಾಲ ಆತಂಕದ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿತ್ತು ಕುರುವ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದು ಹಾನಿಯಾದ ಪ್ರದೇಶದ ಜನರಿಗೆ ಸಾಂತ್ವನ ಹೇಳಿದರು विधानसभा चुनाव मुगदू कांग्रेस भर्जरी जयबेरी बारे में चुनाव वे अभ्यर्थि पर अभिमानी हरके हरके तीरसोदे मुंदर यादगिरि जिले गुरुमटकल क्षेत्र जेडीएस अभ्यर्थी शरणगौड़ कंदकूर ऐलली श्रीशैल मल्लिकार्जुन देवरिगे अभिमानियो हरके चुनाव शरणगौड़ कंदकूर गेलुवु साधिसिद हिन्नेले कंदकूर अभिमानी मौनेश श्रीशैल मल्लिकार्जुन के दीर्घदंड नमस्कार हाकि हरके तीरिसिदारे ಈ ವೇಳೆ ಮೌನೇಶ್ಗೆ ಜೆಡಿಎಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟರು
ग्यारंटी स्कीम जारी सरकार कसरत्तु नडेसता इदे। ग्यारंटी जारी विलंब हिन्नेले विद्युत बिल पावतिसदिरलु बेळगावी सामाजिक कार्यकर्तरु निर्धरिसिद्दारे। सामाजिक कार्यकर्ता प्रसाद चौगले तम्म मनेय मीटर गे फ्री करेंट नो रीडिंग एंब बरहवन्न अंटिसिद्दारे। चुनावणेगू मुन्न कांग्रेस 200 यूनिट फ्री विद्युत कोडुव भरवसे नीडित्तु। ईग कांग्रेस नेतृत्वद सरकार अस्तित्वक्के बंदिदे। हीगागि हेस्काम सिब्बंदि बिल केळबारदु, नानु बिल पावतिसल्ल अंत पट्टु हिडिदिद्दारे। चामराजनगर अरिशिन बेळेगारर बवणे हेळतिरुवागिदे। साकष्टु बारी प्रतिभटने माडिद बळिकवू अरिशिन केंद्र निर्माणवागद हिन्नेले डिसि कचेरि बळि रैत संघ बृहत् प्रतिभटने नडेसितु। अरिशिन बेळेगे बेंबल बेले कोडुवंते रैतरु हिंदेयू प्रतिभटिसिदरु। मे 21 ओळगे अरिशिन केंद्र आरंभिसोदागि अधिकारिगळ भरवसे इत्तु। आदरे नीति संहिते हेसरल्लि अरिशिन खरीदि केंद्र तेरेयद हिन्नेले रैतरु अधिकारिगळ चळि बिडिसिदारे। अलदे प्रतिभटना निरत रैतरिंद हण वसूलि माडि अदन्ने लंच एंदु परिगणिसि अरिशिन खरीदि केंद्र तेरेयिरि अंत अधिकारिगळिगे मनवि माडिदारे। चामराजनगर जिले में निरंतर आने दाड़िया जन बेसत्तर। गुंडलपेटे तूक चौड़हू हुंडीपुर ग्राम के आगमित अधिकारी ग्रामस्थर दिग्बंधन हाक आने दाड़ी तड़े क्रम कैगे बेग्गू ग्रामस्थर प्रतिभा स्थल के बंडीपुर सीएफ रमेश बे पट हिड़ा स्थल के हिरीय अधिकारी आगमद हिन्ले तहशीलदार सरदे अरण्य इलाके अधिकारी दिग्बंधन हाक। बीजेपी अधिकार इल्लदिरोदु मीनन्न नीरिनिंद होरतेगदंतागिदे। अधिकार कळेदुकोंड बीजेपि विलविल अंत ओद्दाड्ता इदे अंत बीजेपि विरुद्ध कांग्रेस शासक एचडि तम्मय्य लेवडि माडिदारे। चिक्कमगळूरिनल्लि मातनाडिद एचडि तम्मय्य सीटि रवि भूमि मेले नडेयुत्तिरलिल्ल, आकाशद मेले हाराड्ता इद्दरु। सोत बळिक जनरिगे पत्र बरेदिद्दारे। 19 वर्षद बळिक जनर बग्गे काळजि बंदिरोदु खुषि इदे अंदिद्दारे। सचिव बळिक इदे मोदल बारिगे केएन राजण्ण क्षेत्र के एंट्री कोट्टिद्दारे। मधुगिरि दंडिन मारम्म देवालयदल्लि सचिव केएन राजण्ण विशेष पूजे सल्लिसिद्दु बळिक अंबेडकर प्रतिमेगे मालार्पणे माडिद्रु। सचिव बळिक मोदल बारी क्षेत्र के आगमिसिद केएन राजण्णगे क्षेत्रद कार्यकर्तरु क्रेन मूलक गुलाबी हार हाकि हूमळे सुरिसुव मूलक अद्दूरि स्वागत कोरिद्रु। बळिक तेरेद वाहनदल्लि बृहत् रोड शो नडेसलायितु। राज्य विधानसभा चुनाव में कांग्रेस पक्षद उचित भाग्य मतदाररु मारु होगी सोलागिदे अंत जेडीएस पराजित अभ्यर्थी श्रीनाथ हेळिद्दारे। कोलार तालूकिन लक्ष्मी सागर नडेद जेडीएस पक्षद आत्मावलोकन सभेयल्लि मातनाडिद अवरु श्रीनाथ क्षेत्रदल्लि ओग्गट्टागि पक्ष संघटने माडोदागि हेळिद्रु। आत्मावलोकन सभेयल्लि जेडीएस मुखंडरु कार्यकर्तरु कूड भागियागिद्रु। सभेगे बंदिद्द कार्यकर्तरिगागि भर्जरी चिकन बिरियानि ऊटद व्यवस्थे कूड माडलागित्तु। जिले जनरिगे नानु नीडिद आरनेय ग्यारंटियंते कल्याण कर्नाटक अभिवृद्धि मंडळी अनुदान बळकेयल्लि नडेदिरुव अक्रमद कुरितु तनिखे नडेसुवंते सीएं गे पत्र बरेदिदे। नन्न पत्रक्के सीएं सिद्धरामय्य स्पंदिसिद्दु इलाखावारु तनिखेगे आदेशिसिद्दारे एंदु सचिव प्रियांक खर्गे हेळिद्दारे। कांग्रेस अधिकारक्के बंद तक्षण भ्रष्टर विरुद्ध निर्दाक्षिण्यवागि क्रम तेगेदुकोळ्ळोदागि ग्यारंटी नीडिदे। अदरंते बीजेपि अवधियल्लि यारेल्ल भ्रष्टाचारदल्लि मुळुगिद्दारो अवर मेले कानूनु ಬದ್ಧವಾಗಿ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ ಅಂತ ಸಚಿವ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಜೆಡಿಎಸ್ ಪರಾಜಿತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕಚೇರಿಗೆ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ। ತುಮಕೂರು ನಗರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜೆಡಿಎಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಗೋವಿಂದ ರಾಜು ಚುನಾವಣೆ ಪ್ರಯುಕ್ತ ಕಚೇರಿ ತೆರೆದಿದ್ದರು। ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿ ಪರಾರಿಯಾಗಿದ್ದು ಕಚೇರಿ ಬಾಗಿಲಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಾನಿಯಾಗಿದೆ। ತುಮಕೂರು ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣಾ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ। ಎಸ್ ರಾಜ್ಯದ ಜನರ ಚಿತ್ತ ಈಗ ನೆಟ್ಟಿರೋದು 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳ ಮೇಲೆ। ಇವತ್ತು ಸಹ ಮೀಟಿಂಗ್ ಇದೆ, ಮಹತ್ವದ ಮೀಟಿಂಗ್। ಯಾವ ನಿರ್ಧಾರವನ್ನ ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಬೆರಗುಗಣ್ಣಿನಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅಷ್ಟು ಸುಲಭ ಕೂಡ ಇಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಸುಲಭ ಸಾಧ್ಯ ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಸವಾಲ್ ಜೋರಾಗಿದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿಗಳ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಆಗಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು। ಅದರಲ್ಲೂ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನಾವು ಸಖಿ ಭಾಗ್ಯಕ್ಕೆ ಬರೋದೇ ಆದ್ರೆ ಬಸ್ಗಳಲ್ಲಿ ಫ್ರೀ ಪ್ರಯಾಣವನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರುವಂತ ಈಗಿರುವ ಲಾಸನ್ನೇ ನಿಭಾಯಿಸೋದಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ನಾಲ್ಕು ನಿಗಮಗಳಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಕುತೂಹಲ।
ಕುತೂಹಲ ಇದೆ ಆದರೆ ಕೊಟ್ಟ ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಈಡೇರಿಸಲಿ ಅನ್ನೋದು ಜನರ ಆಶಯವಾಗಿದೆ ಎಷ್ಟು ಇದಾಗಿತ್ತು ಇವತ್ತಿನ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್ ನೇರ ದಿಟ್ಟ ನಿರಂತರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್ ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್